जस आता तुम्ही बघल्या आपण गेले होते आंबेतला आणि आंबेतशी जेव्हा मी आईलो तर बघताय माझ्या बॅगेतल्या मुफ्ती साहेबच्या तरफशी गिफ्ट मिळलेले आहेत. तर गिफ्ट मी आता तुम्हाला ह्या दाखवता काय काय मिळलेलं आहे. तर शाल तुम्ही बघल्या होत्या, ह्या शाल त्यांनी मला घातले होते पण एक बॉक्स होता त्या बॉक्सच्या आतल्यान आणि मुफ्ती साहेबच्या आम्हीच्या तरफशी एक असं ब्युटिफुलचा असं एक गिफ्ट आहे बघा. आणि आपण आता ही ओपन करून बघूया ह्यातलं काय आहे. माशाल्लाह तुम्ही बघले असाल या युट्यूब चॅनल जे कोकणी भात. आज आपल्या गावातल्या जेडे एंटरटेनमेंट जुनेद भाई आलेले आहेत, त्यांचा मी गावच्या वरची शुक्रिया अदा करतो. थँक्स फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. आणि सगळ्या लोकांशी पण आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही पण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जो आहे या लोकांना शेअर करा, लाईक करा. बघा आता ह्या पूरा गेम खेळतात बघा. एक राऊंडला सर्कल आहे त्यांनी गोटे लावले. किती किती लावले? पाच पाच चा डाव लावले नाहीत. आणि आता आहे चाकता चका बघू. आपण पण आल्यासारखं जरा जेटीतलं शिरूया, जेटीला पाहिला आणि मग परत बाहेर निघू वाटलंस तर. आता ह्या ज्या इमारतीत आपण चालले आहो ही इमारत आहे बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांचा बंगला आहे. सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहु. कशी हाव सगळी? उम्मीद करताय सगळी लोक बेस असाल. आज आपण आलेला हाव आंबेत गावात, तालुका म्हसला, डिस्ट्रिक्ट रायगड. तर आज आपल्यासोबत आंबेत गावाचे लोक आहात, या आपण त्यांची बात करू. सगळ्यात पहिले आपल्यासोबत आहात मुफ्ती खालिद साहब, आपण त्यांची बात करणार आहोत. त्यानंतर बाकी लोकांची बात करू आणि आज आपण पुरा गाव बघणार आहोत. तर व्हिडिओवर तुम्ही शेवटपर्यंत थांबा. सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहु. माझं नाव मुफ्ती खालिद अब्दुल शकूर जटामाई, माझं गाव आंबेत आहे आणि मी अंजुमन दर्दमनला जो आहे मक्तबची जिम्मेदारी सांभाळता. आज आपल्या गावातलं जुनेद भाई हे कोकणी बात जो युट्यूब चॅनलवाले आहेत हे आपल्या गावातले आलेले आहेत. सगळ्यात पहिले आम्ही अल्लाचा शुक्र अदा करत आहोत. त्यांच्या बाद जुनेद भाई आम्ही तुमचा दिलच्या आम्ही गहराईशी शुक्रिया अदा करत आहोत की तुम्ही स्वतःचा टाईम काढून कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणी बातला तरक्की देण्यासाठी आज आंबेत गावात आलेले आहोत. आंबेत गावातलं मुख्य हिस्ट्री आहेत जसं सियासी एतिबारशी बॅरिस्टर ए आर अंतुलेचं हे गाव आहे, दिनी एतिबारशी हाफिज अब्दुल गफूर अंतुलेचं हे गाव आहे. माशाल्लाह तुम्ही ह्या पुऱ्या गावातलं सगळी पुरी कोकणी लोक बघाल पण आणि सगळे ह्या गावाचे मोकळे तरक्की आहे ते तिला तुम्ही बेगून बेगून इन्शाल्ला बघाल. अस्सलाम वालेकुम, मकसूद डावरे आंबेशी बोलताय. विनोद भाई तुम्ही आमच्या गावात आल्याबद्दल तुमचा मोप मोप शुक्रिया. आता मुफ्ती साहेबांनी सांगल्याप्रमाणे तुम्ही ऐकले हो की अंतुले साहेबचा गाव आहे आणि बाकी बरेच काय मसले मसायले आहेत ते इन्शाल्ला तुम्ही सगळे फोटोग्राफी करा हे तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि ऐशेज इन्शाल्ला संपर्क ठेवा आमच्याकडे इन्शाल्ला. अस्सलाम वालेकुम, माझं नाव नबील अजीब चरपरे आहे. मी रेनार आंबेतचा आहे. मी आपला माझा छोटासा शॉप आहे पाकिजा जनरल स्टोर. आता आपण आंबेतची सगळ्यात पहिले ह्या पोलीस चौकी बघणार आहोत. हे बघा हा जो रस्ता आहे ना समोर, हा जाते तुमचा म्हापरेला रस्ता. हा समोरनं जो येते तो येते थतनं गोरेगाव बोला. आता ह्या बाजूनी राईटशी जर आतल्यान शिरल्या होता महाड होऊन तो येतं आणि हा जाते आतलन मोहल्ल्यातलं. हा पण एक जाते आतलन मोहल्ल्यातलं रस्ता. हा जाते ह्या म्हापरेल मंडनगड. तर ही समोर ह्या तुम्हाला पोलीस चौकी दिसेल. पोलीस टॅब आहे. त्यानंतर आता आपण असा आतलन जाणार आहोत. किती खूबसूरत बांधकाम केलेलं आहे बघा. मोप बेहतरीन दिसण्याला पण मोप खूबसूरत आहे. जैसा की सगळ्याला खबर आहे की आजकाल माणूस बिमार झाल्यावर सगळ्यात पहिले त्याला डॉक्टरची जरूरत असते. ते माशाल्लाह आंबेत गावातलं हर तरहची सवलत आहे आणि तिनातलं ह्या मागच्या 10 वर्षातलं 2 हॉस्पिटल झाले. एक सरकारी हॉस्पिटल झालं, एक प्रायव्हेट हॉस्पिटल झालं. हा जो तुम्ही माझ्या मागची बघतो सरकारी हॉस्पिटल, हा महाविकास आघाडीच्या जमान्यातलं 5 करोड रुपये खपवून हा हॉस्पिटल बनवला गेला. सगळी तरहची सुविधा इनातलं माशाल्लाह जी ही दिली गेलेली आहे. मी आमच्या तमाम कोकणी लोकांना आणि हवाडची जवळी लोक राहणारी आहे त्यांची दृष्टी पण रिक्वेस्ट करीन तुम्ही तुम्ही ह्या हॉस्पिटलचा जास्तीत जास्त फायदा घ्या. आता ह्या ज्या इमारतीत आपण चालल्या आहो ही इमारत आहे बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांचा
बंगला है, या आपण तुम्हाला तो आतन दाखव। जैसा कि आपल्याला सगळ्याला खबर आहे, आजकाल कोकणातला खुसुसन इंग्लिश मीडियमचा सगळ्या हवार जो है जोर 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 है। त्यांच्यामुळे जिल्हा परिषदेची जोरे शाळा आहे ते बंद होत चाललेत, मराठी पण आणि उर्दू पण। पण आंबेत गाव एक ऐसा आपल्याला जो है नमुन्याचा गाव मिळेल की थया टीचर कमी असल्यामुळे, पोरा कमी असल्यामुळे टीचर कमी झाले। टीचर कमी झाल्याच्या बाद जे है त्या टीचर कसा पूरा केला जाईल, त्यांच्यासाठी माशाल्लाह कोविडला जी पोरा रहणारी आहेत आफ्रिकाला, सौदीला, दुबईला, बहरीन, कतर, जे आमची पोरा आंबेतची बाहेर रहणारी आहे, ती पोरांनी थोडा थोडा हर महिन्याला पैसा जमा करतात आणि पुऱ्या वर्षाचं टीचरचं पेमेंट पूरा करतात। आता आपल्या सोबत जे आहेत आमचे गावाचे मोजदंब आहेत जे कोविड कमिटीशी ताल्लुक रखतात, त्यांजूर आता आपण मिळूया आणि ते आपल्याला सांगतील कसं काय चालू होतात ते। मी मोजदंब जटा, मी कोविडला रहता। पहिले सगळ्यात पहिले ते मी मुफ्ती साहेबचा मोप मोप शुक्रिया करतात, त्यांची मोप कॉन्ट्रीब्युशन आहे या मतलब पुऱ्या आंबेतला त्यांच्या हर कामात ते पुरा असतात। आणि त्यांच्यानंतर कोविड कमिटीची जी बात करताय, आम्ही सगळी गावाची पोरा आहो, ही आमला आम्ही सगळे महिन्याला पैसे जमवत आहो, एक 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 दोन मिनिमम एक ह्या ठेवले अमाऊंट ठेवले एक दोन दिनात, आणि सगळी पोरा तिला जमवत आहो। आणि जे पण होतात आमचे जवळे हैसियतच्या हिशोबाने आहे, आम्ही महिन्याला दोन महिन्यांनी या तीन महिन्यांनी एकदा स्कूलची शाळाची फीज भरत आहो। आमचा मकसद हे आहे की आमचे गावाची जी पोरा जी आहेत ती हर तालीमच्या ह्यानी महरूम नाही राहू। काही तबक्याचे आहेत पोर आहेत ते नाही अफोर्ड करू शकत पढाई बिढाई, पण हे आम्ही जर ऐसा जर सपोर्ट केल्या हो तिने गावाची पोरा पण तालीम, कारण आजकालच्या दौरच्या हिसाबला तालीम मोप जरुरी आहे। हर पोर त्याला थोडं मतलब त्याच्यातून सेल्फ कॉन्फिडन्स येण्यासाठी पढाई मोप जरुरी आहे। इनशाला आमची जवळी जोपर्यंत आमच्या मतलब आमची कमिटी है ते इनशाला आम्ही सपोर्ट करत आहोत पोर गावाच्या पोरांसाठी। इन्शाल्लाह गावाची पोरांना आम्ही तरक्कीवर बघू पुरा जाऊन, शुक्रिया। आणि आम्ही जुनेद भाईचा बहुत शुक्रिया अदा करतो, त्यांनी हा कव्हरेज केलेत आमच्या हिंचा, आणि होपशे आम्ही एक इन्स्पायरेशन बनू पुऱ्या जवळ आजूबाजूचे गाव आहेत आणि ते पण असे सपोर्ट करू त्यांच्या गावाला। इन्शाल्लाह दुआ करतो सगळ्यांसाठी। ही जी इमारत है ही आंबेची गवर्नमेंट रेस्ट हाउस शासकीय विश्रामगृह। चला आपण थोडासा आतन बघू। समोर तुम्ही आहे बघाल, आता सध्या ब्रिजचं काम चालू असल्यामुळं ह्या जेटीने प्रवास केला जाते। बघा गाड्या आता आतल्या जेटीत जातात आणि आंबेची त्या बाजूला तो थया जो तुम्हाला दिसतोय तो है म्हाप्रल, आणि आंबेत टू म्हाप्रल ऐसा जेटीने प्रवास आहे सध्या। थया एक जेटी उभी आहे, एक हया लागलेली आहे, आणि गाड्यांची रांग बघा कितकी आहे। आपण पण आल्यासारखं जरा जेटीतलं शिरूया।
जेटीला पाहिला आणि मग परत बाहेर निघू वाटलं असत. समजत नाही बघा, एकदम मस्त तुम्ही बघाल ह्या गाड्या प्रॉपर जच्या तिथं पार्क होतात की जास्तीत जास्त गाड्या कशा भेटतील हिंचा ख्याल ठेवला जात. आणि वाकई मोप जबरदस्त मजा येते हिनातल्यान. मी सफर केलेला आहे मंगच्या टायमातल्यान. आणि हा तुम्ही बघाल ब्रिज. हिंचा जवळजवळ वजन एकाचा 2000 किलोचा आहे ऐसा मी ऐकलाय. आणि हिनला तुम्ही 50 माणसं मिळून पण हलवू शकत नाही, ला क्रेननी उचलून ठेवायला लागतं. आणि ही चीज आहे ना तुम्हाला शिशोरला बघायला मिळेल, पण आता ही चीज हया काय करते ऐसा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर हे जे आहेत, हा जो ब्रिजचा काम चालू आहे ना, या ब्रिजचं जे प्लेअर आहे त्या प्लेअरच्या फाउंडेशनला टाकायला आणलेलं आहे, ताकी पाण्याचा जो फोर्स आहे तो प्लेअरला टच नाही व्हावा आणि त्यांनी काही नुकसान नाही व्हावा. म्हणजे पाणी डायरेक्ट जो आहे हिंच्यावरती आफटला जाईल आणि त्यांचं प्लेअर ब्रिजचं जे आहे ते सेफ राहतील. माशाल्ला गावातून बघा, ओल्ड स्ट्रक्चर घरं तुम्हाला अजून बघायला मिळतील. खूप चुकून वाटतं अशी जुनी घरं बघायला मिळली का. बघा हा घर आहे आमच्या फारुख उबारे साहेबांचा. फारुख भाईचा हॉटेल होता था, आता आपण गेलो होतो ना ब्रिजच्या ह्या हॉटेल, पण आता त्यांनी बंद केले, होत नाही त्यांच्याने. आता आपण त्यांची बात करणार आहोत, या आपण त्यांच्या घरातल्या जाऊ. अस्सलाम वालेकुम, काय कर बेसाव. माझं नाव फारुख आहे, फारुख सम्या उबारे. मी या गावचा रहिवासी आहे. अल्लाच्या करमशी नांदुरे साहेबांच्या मेहरबानीने, गाववाल्यांच्या प्यारने 2 वखत या गावात मी सरपंच झाला. लोक एक होतात मला 2 वखत सरपंच केले. आणि नांदुरे साहेबांनी ह्या गावातल्या आमच्या काही होतींना सेवा उपलब्ध, सगळी सेवा उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे अंतुले साहेबांनी आंबेत महाप्रद पुलाचं काम करून दिले. रत्नागिरी आणि रायगडला जोडण्याचं काम जर कुणी केलं असेल ते बॅरिस्टर साहेबांनी केलेलं आहे. कोण जो आता बोलत असतील ते त्याला काही मजा नाही. ह्या गावच्या विकासाला त्याने हातभार लावले, लोकांना मुंबईला रोजगारला नेले. अंतुले साहेबांनी मोप काही अशी कामं केली ते की जे आम्ही कायमत पाहून विसरू शकत नाही. त्यांचा एहसान मोप या गावावर. त्यांच्या बाद मला जवळजवळ पण बोलले ज्या ज्या कामाला त्या त्या कामाला मी हात पुरा केला. आणि आंबेच्या हॉस्पिटलला 3 एकर जागा विनामूल्य काही न घेता न देता 3 एकर जागा दिली. आज आंबेचं हॉस्पिटल होते, अल्लाचा करम आहे आणि तुमच्या सगळ्यांची मेहरबानी आहे. ह्या गावाच्या विकासाला जी काम आमच्या साहेबांनी केले, जी कामाला सगळ्यांनी मदत केले, तिला आम्ही विसरू शकत नाही ना विसरणार. त्यांच्या जितका पण एहसान अदा करू तितका कमी आहे. आम्ही कितीही बोललो आणि किती आम्ही आमचं रक्त सुद्धा आठवलं तरी पण त्यांचा एहसान आम्ही विसरू शकत नाही. राही जमीर ढोकले, मी सावीला आहे. उमर अब्दुलरहमान जटा, मी सावीला आहे. फैजान नजीर अहमद घराडे, मी 8वीला आहे. फैजान अब्दुल्ला मी चिलवान, मी 9वीला आहे. बघा ह्या पोरं आहेत आणि मना ह्यांच्या खिशातल्या ह्या गोट्या वाजतात. हे बघा काय करतो गोट्याने, कैसा खेळतो जरा सांगा आम्हाला. गोट्यातला एक दुसऱ्याला मारे असते, गोटी कारे असते, सगळ्यांचा फायदा असते. गोटे दाखवा. अच्छा अरे खेळून दाखवा आम्हाला कैसा खेळतात तो. या बघू आपण 2 मिनिटा गेम, कारण लहानपणी मला पण खबर आहे, माझं पण इथे खिसं भरलेलं असायचं गोट्यांनी. आज बरेच वर्षांनी आपण पोरांसोबत बघणार आहोत गेम. बघा आता ह्या पोरा गेम खेळतात. बघा एक राऊंडला सर्कल आहे, त्यांनी गोट्या लावले नाहीत. किती लावल्या हो, 5-5 डाव लावले नाहीत. आणि आता आहे चाकतात, चाका बघू. अच्छा आता
जो सगळ्यात लांब असेल तो फर्स्ट. हा कोण फर्स्ट आहे? हा चला खेळा. जो ह्या सर्कल मधली गोटी उडवल त्याची ती गोटी. तो ऐसा फिरवायचा मग भारी टेक्निक असतं ना, नेम लागला पाहिजे गोटीला. अरे वा क्या बात आहे. चला जुनी या ताजा झाली पोरांनो, मोप मोप शुक्रिया हा तुमचा. आपल्या आंबेतला पाणी आयला, 10 वर्षा मोप पाण्याची किल्लत होती. म्हणजे माझे मा बहिणी रातच्या 11-12 पण बाईवर जात होते, पाणी आणत होते. अल्लाने एक हिदायत दिला आणि एक योगा एक हा काम झाला जमातचा, जमात मार्फत काम केलेलं आहे. आणि अल्हम्दुलिल्लाह ओरा पाणी एक गाव आता अल्हम्दुलिल्लाह पिऊन फारीक झालेलं आहे. अल्हम्दुलिल्लाह मोप पाणी झालेलं आहे. आणि आमची जी टँक आहे ती 1,15,000 लिटरची 800 cc आम्ही टँक बांधली. आणि जी वीर आहे आपली ती 50x50 वीर आहे. आणि पुऱ्या गावातून 3.5 किलोमीटरमधला इन्शाल्लाह आमपूर लाईन टाकून घेतली आहे की ह्या 8 आजूबाजूला 40,000 रुपये कलपते घेऊन ह्या जवळजवळ 85-90 लाखावर काम गेलेलं आहे. आणि ह्या कामाला अल्हम्दुलिल्लाह अल्लाने पुरा करून घेतला. आणि आजची दुर्शी अल्लाचं एहसान आहे. माझं नाव इक्बाल ठोकन. आता बघा हे जे माझ्यासोबत आहेत भाई, ह्यांचं जे अब्बा आहेत ते कोकणातचे सगळ्यात पहिले हाफिज आहेत. आणि आपला श्रीवर्धनचा जो मद्रसा आहे तिनातल्या सगळ्यात पहिले उस्ताद ते होतं. तर या आपण आज त्यांच्या अब्बाच्या बद्दल थोडासा त्यांच्या भरखुरदार जोलनं जाणून घेऊ. आमचे वालिद जे मद्रसा हुसेनी आहेत त्यांचे पहिले उस्ताद होते. ते पहिले त्यांचे वयाची त्यांच्या 12 वर्षा होती. ते मुंबईला गेले, मुंबईला हॉटेलला काम केले. आणि त्यांच्या अब्बास पाडग्याला एक इफ्ता रूम मद्रसा किंवा हाफिज झाले. त्यांच्या बाद त्यांच्या उस्तादनी त्यांना पाडग्याला एक मद्रसा दिनी मद्रसा होता किंवा ठेवले. तशी मग मरहूम बानी अब्दुरहीम गुरुसाब मिळले त्यांना ह्या पाडग्याला. ते आमच्या अब्बानी त्यांच्यावर भात केले की तुम्ही जर शिवर्धनला काही असो मद्रसा दिनियात काढल्या ते बोलले मी येईन. ते मग मौलाना हुसेन अहमद मदनी जेव्हा श्रीवर्धनला आले त्यांची थोडं दौरा झालो आणि मग त्यांनी ती बाट ठेवली की मध्ये कायम झालो पाहिजे आया. ते अब्दुरहीम गुरुसाहेबला याद आली की हाफिज साहेब मला मिले होते कोकणचे. तर मग ते आमच्या अब्बाजवळ गेले आणि मग त्यांनी अब्बाजवळ बात केली. मग अब्बा श्रीवर्धनला आले. श्रीवर्धनला मग बरेच वर्ष होते. ते मौलाना अब्दुरहीम बुरुज जे होते ते पहिली ज्यांनी ती कोशिश केली आणि मोप जद्दोजहद केले. त्यांच्या बाळात अब्दुरहीम बुरुज हमेशा बोलते बानी अब्बाला आमच्या की तुम्ही तुमची एक सवाने आहात का मद्रशाच्या बाऱ्यात आणि बोला की कशी तकलीफ काढल्या कशी ह्या मद्रशाच्या वजूदला हा ह्या केल्यावर बानी अब्दुरहीम बुरुज मौलाना अमनुल्लाचे बापूस ते अब्बाला आमच्या सारखे बोलायचे की तुम्ही एक तुमची सवाने आहात का मद्रशाच्या. पण ते आमच्या अब्बा आहेत त्याचे होते की त्याला ही चिशीन काही ह्या नव्हती, दिलचस्पी नव्हती. बालवाडी आहे, हे रोड झालेलो आहे आणि आता हे सुधारणा झाली
त्यांचा शुक्रिया अदा करतो आणि सगळ्याचा करतो आम्ही. ह्या जुन्या बालवाडी होती ती पहिले नवाबच्या टेमाची प्रायमरी होती बारकीशी. तिनं लोक डेव्हलप झाले आणि आज आंबेचं नाव सारी दुनियात आहे. या बाकी चाललंय, दुआ आहे तुमची सगळ्याची. आता मुफ्ती साहेबनी ह्या आंबेत बस स्टँडला आपल्याला वडापावची ऑर्डर दिली नाहीत. बघा तुम्हाला वडापाव दाखवता ना, तोंडाला पाणी सुटलं असेल सगळ्यांच्या. वडा बघू ना, कोकणी लोकांचा बर्गर आहे हा वडा. आता हिनं आम्हाला जरा मस्त लाल चटणी, मिरची आणि पाव द्या. बघा आता मस्त आहे, फ्रेश पाव आहेत, वडा आहे, समोसा आहे, चटणी आहे, मिरची आहे तळलेली. भाई हा सॉस कसला आहे? खट्टी मिठी इमलीचा सॉस आहे. घ्या मुफ्ती साहेब, सुरू करा. चला बिस्मिल्ला करूया, आपण वडा खाऊ, टेस्ट बघूया. वडापावची बातच काय और आहे हो. आमचे जुनेद भाई महाशी नाले देशमुख आंबेतला चायनाद्वारा आपला गाव दाखवण्यासाठी. आणि जर आम्हाला बेस्ट वाटला की आमचे जुने भाई आमला आले आमच्या आंबेतला, मी यांचं इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर मी यांना कंटिन्यू फॉलो शेअर करता. तर तुम्ही पण सगळ्यांनी शेअर फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि जुनेद भाईला कोकणी आपले भाई आहेत, तो ह्यांना जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही सगळ्यांनी. येस, आपल्या कोकणी लोकांनी सपोर्ट करा, सपोर्ट करा. आपण आपल्या कोकणी लोकांसाठी कोकणी भाषेसाठी बात करतो. आता बघा तुम्ही, आपल्याला जितकं व्ह्यू पडतात ना व्ह्यू, त्या हिशोबाने आपले सबस्क्रायबर बेस नाही बने हो. व्ह्यू बघा किती जातात, एका दिवसातल्या 8-8 10 हजार व्ह्यूज जातात, पण सबस्क्रायबर अजून आपले 4 हजार आहेत. लोकांना मला वाटतं तो समजलाय ना अजून की सबस्क्राईब जो आहे तो बिलकुल फ्री आहे. तुम्हाला एकदा सबस्क्राईब करायचं असतं सारख्या सारख्या त्या बटनला छेडायची गरज नाही. बघा तो आता तुम्हाला काळा दिसत असेल, ब्लॅक कलरचा बटन दिसत असेल, तिनला तुम्ही टच करा. सबस्क्राईब बोलल्यानंतर तो ग्रे मध्ये कन्वर्ट होईल. एकदा ग्रे मध्ये कन्वर्ट झाला का तिनला बिलकुल तुम्हाला वर्षानुवर्ष हात लावायचा नाही. एकदा तुम्हाला एक व्हिडिओ दिसली, माझी व्हिडिओ बघली अवकात जो अप थम असेल तिनला क्लिक करायचा. व्हिडिओ जर आवडली तर, व्हिडिओ नाही आवडली तर डाऊनवाल्या थमला क्लिक करायचा. आणि व्हिडिओ कशी वाटली ह्यांच्यासाठी तुम्ही कमेंट करायचा. शुक्रिया भाई, शुक्रिया. माझं नाव चंद्रकांत कुसावा सावंत, मी राहणार आंबेत. कोकणी बात या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सहकार्य करावं अशी लोकांना विनंती. माशाल्लाह तुम्ही बघले असाल या यूट्यूब चॅनल जे कोकणी बात. आज आपल्या गावातल्या जे एंटरटेनमेंट जुनेद भाई आलेले आहेत त्यांचा मी गावच्या वरची शुक्रिया अदा करतो. थँक्स फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. आणि सगळ्या लोकांशी पण आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही पण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जो आहे या लोकांना शेअर करा, लाईक करा, ताकि हा एक नवीन प्लॅटफॉर्म जो आहे सोशल मीडियाचा आपल्या गावा लोकांना. गाव गावाचा आज मोकळे गावांचे व्हिडिओ बनवले गेलेले आहेत. ते गावांचे लोक जे दुनियात येत आहेत, पुऱ्या दुनियातल्या कोकणी लोक येत आहेत, महाराष्ट्राची लोक येत आहेत, ते त्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे. थँक्यू, जजाकल्ला. हे बघा, हे होतं मुफ्ती खालिद साहेब. आणि मुफ्ती साहेबनी आज आपला साथ दिले नाहीत पुऱ्या गावातल्या शूट करायसाठी. आणि मुफ्ती साहेब सारखा प्रत्येक गावात मी तर बोलीन एक कार्यकर्ता असणं खूप जरुरी आहे. गावातल्या जी पण काही बेस बेस कामं झालेली आहेत मुफ्ती साहेब
एक एक सेकंड त्या कामासाठी आपला कामधंदा सोडून धावत असतात, त्यांना गावाची काळजी आहे. प्रत्येक गावात मी बोलता ऐसा एक माणूस तयार झाला पाहिजे. मुफ्ती साहब तुमचा मोप मोप शुक्रिया आमच्या सोबत फिरल्याबद्दल. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा. चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मिलू ऐसाच एक नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत आपला ख्याल ठेवा. जसं आता तुम्ही बघल्या आपण गेले होते आंबेतला, आणि आंबेतशी जेव्हा मी आईलो तर बघताय माझ्या बॅगेतलं मुफ्ती साहेबच्या तरफशी गिफ्ट मिळलेले. ते गिफ्ट मी आता तुम्हाला ह्या दाखवता काय काय मिळलेलं आहे. तर शाल तुम्ही बघल्या होत्या, ह्या शाल त्यांनी मला घातले होते. पण एक बॉक्स होता, त्या बॉक्सच्या आतल्यान एक मस्त ब्युटिफुल असा कप आहे. हा बघा माशाल्ला, कोकणी बाद चॅनलला मुफ्ती साहेबच्या तरफशी एक कप मिळलेला आहे. शुक्रिया मुफ्ती साहेब. आणि मुफ्ती साहेबच्या अम्मीच्या तरफशी एक ऐसा ब्युटिफुलचा ऐसा एक गिफ्ट आहे बघा. आणि आपण आता ही ओपन करून बघूया ह्यातलं काय आहे. तर बिस्मिल्ला करू. वाव इतर है. तर अम्मी तुमचा पण मोप मोप शुक्रिया आमला इतका बेस्ट तोहफा दिल्याबद्दल.